मान्यवर नमस्कार, मी अनंत मौलेश्वर अष्टेकर, वय वर्षे 100, 32 वर्षे ब्रुगॉनमध्ये जबलपूर मध्य प्रदेश येथे नोकरी करून निवृत्तीनंतर आता मुलासोबत पुण्यात स्थायिक झालो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे कायम श्रद्धास्थान राहिले आहे. त्या आधारे त्यांच्या राष्ट्रनिष्ठेला पुढील आदरांजली. स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंबाचे देशप्रती योगदान खरे तर सावरकर यांच्या कुटुंबियांचे देशनिष्ठेचे मूल्यांकन करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. बाबाराव तात्याराव बाळाराव हे 3 मधू सभावती यशोदा यमुना शांताबाई या त्यांचे सहधर्मी झाले. या देशाचे अमूल्य कार्यात थोडक्यात त्यांचा गोषवारा असा मानता येईल. बाबाराव गणेश हे विजा सावरकरांचे थोरले बंधू. सुरुवातीस थोडे सुस्त वाटत, देशासाठी स्वतःचा त्याग करण्याची फारशी तयारी नसली तरी ते बंधूंच्या जाज्वल्य राष्ट्रनिष्ठे सदा सहकार्य होते. त्यांचे भावावरील प्रेम अतुलनीय होते. बाबारावांनी सहनशीलता परोपकार वृत्ती बनोधरी निर्णयपण स्वरूपात प्रकट होत असे. देशाशिवाय ते प्लेग प्रादुर्भाव दरम्यान निराश्रित रोग्यांची सेवा करत, अगदी त्यांची जातपात न बघता अंतिम संस्कार करीत. तात्यारावांचे पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या मित्रमेळ्याच्या गुप्त संघटनेच्या स्थापने बाबारावांचा देखील बोलता वाटा होता. मात्र अत्यंत क्षुल्लक अपराध आहे, जसे क्रांतिकारी तरुणांची चिथावणी देणे, रणामिणी स्वातंत्र्य कोणा मिळाले अशा अर्थाच्या कविता प्रसिद्ध करण्यासारखे अर्थहीन आरोप त्यांच्यावर होते. ब्रिटिश शासनाने बाळासाहेब तुरुंगातून त्याच्या काळेपणाची शिक्षा ठरली. अखेर अनेक अर्धविनंत्या केल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्य कारणाने त्यांची 1921 साली सुटका झाली. यातच पुढे 1945 साली या जाज्वल निष्ठावान राष्ट्रभक्ताचे दुःख निर्णय झाले. आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव उर्फ बाळाराव सावरकर यांनी आपले दोघेही ज्येष्ठ बंधू तुरुंगात भोगत असताना घर प्रपंच तसेच त्यांचे देशसेवेचे दायित्व इतक्याच दिशेने भावले. पैशाची अत्यंत चर्चा असताना देखील त्यांनी उच्च शिक्षण घेऊन ते डॉक्टर झाले. अशा त्यांच्या नाशिक या अभियानात सहभागी असल्याच्या आरोपामुळे नाशिक करावर भोगावा लागला. स्वामी श्रद्धानंद व अब्दुल रशीद यांनी केलेल्या अश्रद्धानंद नावाच्या साप्तकातून जनजागृती कार्य केली. गांधी हत्येनंतर झालेल्या हिशारा सावरकर कुटुंबाचे घरदार सर्व खासदार यातच गंभीर जखमी हो झाले. 1949 रोजी ते निधन पावले. हा झाला सावरकर बंधूंच्या राष्ट्रकार्याचा तलखाजोका, जो त्यातील सत्य तथापि संकल्पपूर्ण नाही हे आपण सर्व जाणतो. मात्र ही त्यांच्या अतुलनीय कार्याला एक आदरांजली म्हणून याकडे बघावं. जितका सहभाग या धनवीरांचा तितकंच कुंभार अशा कार्यास कणा म्हणून त्या महत्कार्याच्या मेरुदंड स्वरूपातील आधार या कुटुंबातील महिला म्हणजे मातृस्वरूप थोड्या वहिनी जसुरा वहिनी स्वतः यमुनाबाई आणि बळारूंची पत्नी शांताबाई या होत. येशुमिनीबद्दल खुद तात्यारावण म्हटले आहे, तू धैर्याची असती मूर्ती माझी वहिनी माझी सुरती. येशू वहिनी तात्याराव बाळारावांची आई होऊन ब्लेक आधी दुखातून सुश्रा केली. त्यानंतर आपले सौभाग्यालंकार त्याग करून तात्याराव ते बायरिस्टर बाळारावांना डॉक्टर करण्याचे समर्पण केले. त्यांच्या या त्यागाबद्दल माननीय अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, सरस्वती की देख साधना लक्ष्मी संबंध जोडा, मिट्टी ने माथे का चंद्रने का संकल्प न छोडा. घरातील कर्तापुरुषे जीवन मुक्तीशी लपण सुरू असताना ते अंदमानाच्या काळाशी पाण्याची शिक्षा होत होते. येशुवहिनींनी आत्मनिष्ठ युवती समाज या संघटनेची स्थापना केली. या देशाच्या हौतपात पत्करलेल्या किंवा इतरही सर्वसामान्य महिला ज्या बहुतांश निरक्षर निराधार अडाणी असत त्यांना एकत्रित करून स्वदेशी शिक्षण आत्मनिर्भरता या बाबतीत जागृतता निर्माण करण्याचे पावन कार्य केले. अशातच भाऊराव तुरुंगात असताना त्यांना भास होता बाबारावांची सुटका झाली. या उन्मादात त्यांची प्राणज्योत मालवली. येशूंच्या निधनाच्या घरात कर्तेपण माई म्हणजे यमुनाबाई तात्याराव यांच्या शिरोवर पडली.
अशा ते स्वातंत्र्य सावरकरांच्या अंदमान सुसाईटी सशस्त्र सुटका होऊन ते रत्नागिरीत होते. तिथे आल्यानंतर त्यांनी समाजोद्धार व संघटना बांधणीचे मोठे कार्य हाती घेतले. या कामात त्यांच्या गुरुजीन माईंनी भरभूत सहकार्य केले. जसे अस्पृश्यता निवारण यासाठी माई हळदीकुंकू सहभोजनाचे कार्यक्रम करीत त्याच ज्यांच्यामुळे पहिल्यांचा एकत्रित पुढे बौद्ध करण्याचा पडबळ आग्रह करून तेव्हा जातवे जांभिक आहे हे पटवून दे सांगत अशा तर 1927 साली महात्मा गांधी रत्नागिरी सावरकरांच्या भेटी झाल्या. त्यांनी माईचे मोठे पण ओळखून सोबत असल्यात कसुबाई म्हटले. 50 वर्षे काळ्या पाण्याची सभोगत झालेले असताना पतीच्या अगभूत कार्याची धुर तितक्या तळमळीने पाहण्याचा अथात मनोबल असणारा या साध्वीला आपण नमन करू. ह्यात जाऊन यमुनाबाईंना माईंना बोन बी व त्याचं रक्त करकराने मुलगा असेल त्याच्या बायाच्या 74 वर्षी 1963 साली त्यांनी प्रणोत्तर मिळली. हे असे हे सावरकर कुटुंबी की गेतले व्रतमे अमि अमृत ने जप जप प्रकाश इतिहास निर्मभ्राम जे दिवविदाहक म्हणून असहायाचे बुद्धे जीवाने धरिले करीते या स्वातंत्र्यूज म्हणून इतर अगणित समाजवीरांनी आपल्या सर्वतांत्रिक आयुष्य दिल्या. त्याचं चार कुटुंबाने पहिल्यांनी देखील संविधान रूपाने अर्पण केले. खुद्द तात्याराव असे गौरवित की हे भारतीय अबलाबद्दल बलते काही अद्यापही आभार दुभीत लुप्त नाही. सुरेश भटबंध्या त्याप्रमाणे विलुजरी आज मी हा माझा अंत नाही या समर्पणपणे उतरे होणे हा त्या जन्मी तरी शक्य नाही. नमस्कार.